त्यानंतर उपस्थित सर्व प्रवेश सोहळा आपण पार पाडू. أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم صلى الله عليه وسلم. आपने जैसे नाम सुना इलियास सर, यानी पेशे से मैं टीचर हूँ, रहने वाला भुसावल का, और पूरी सर्विस मेरी बॉम्बे में हुई. मुझे ये बताते हुए बेइंतहा खुशी हो रही है कि अल्लाह के घर के साये में आप लोग बैठे हो, और ये चेहरे पर अल्लाह के नबी की सुन्नत है, सर पर टोपी है. आरमान शाह, सत्तार शाह, शाहरुख शाह, महबूब शाह, रहीम शाह, इरफान शाह, सलीम शाह, महबूब शाह, हबीब शाह, सत्तार शाह, शाहरुख शाह, इरफान शाह, रमजान शाह, सिकंदर शाह, आसिफ शाह, शब्बीर शाह, सलीम शाह, इरफान शाह, मोइन शाह, सुकड़ू शाह, इस्माइल शाह, उस्मान शाह, सुल्तान शाह, लतीफ शाह, आता मी विनंती करतो की ज्यांना ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी एका लाईनीमध्ये एका पाठोपाठ यायचं. नमाजची वेळ झाली आहे, एका बाजूने या आणि दुसऱ्या बाजूने निघा. ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी सर्वांनी एका लाईनीमध्ये यायचंय. नाव तिकडे वाचून दाखवा. वरणगाव नगर परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमचे मित्र हिप्पी भाई, ज्येष्ठ बंधू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेच्या सर्व तोलामोलाच्या पदाधिकाऱ्यांच्या समक्ष आज प्रभाग क्रमांक 18 वरणगावमध्ये हिंदू मुस्लिम बुद्धिस्ट समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्याबद्दल मी जिल्हा प्रमुख या नात्यानं सर्व कार्यकर्त्यांचं शिवसेनेमध्ये हार्दिक स्वागत करतो. आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे, आदरणीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब आणि आमचे लाडके जिल्हा प्रमुख तथा आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्यावर विश्वास ठेवून ये लोक सर्व लोक आज शिवसेनेमध्ये दाखल झाले. माननीय मुख्यमंत्र्यांचं कार्य, माननीय पालकमंत्र्यांचं आणि माननीय आमदार साहेबांच्या कार्यावर प्रभावित होऊन हे लोक आज शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत. या सर्वांचं स्वागत मी वरिष्ठांच्या वतीने देखील करतो. लवकरच वरणगावातील अनेक मोठ्या हस्तींचा प्रवेश शिवसेनेत होणार आहे, त्यासाठी त्यांची तयारी आहे. अनेक वार्डांमधून अनेक तरुण तथा ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. ही सुरुवात आज प्रभाग क्रमांक 18 झालेली आहे. हा झंझावात असाच चालू राहील याची आम्हाला खात्री आहे, आणि वरणगावचा कायापलट करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या, पालकमंत्र्यांच्या आणि आमदार साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही असंच मार्गक्रमण करत राहू, आणि तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन वरणगाव नगर परिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही याची सर्वांच्या वतीने ग्वाही देतो. सर्वांचं असंच सहकार्य मिळत राहील याची खात्री आहे, आणि यापुढे देखील शिवसेनेचा हा भगवा झंझावात वरणगाव शहरासह, भुसावळ तालुक्यासह, चोपडा तालुका आणि पूर्ण रावेर लोकसभेमध्ये वेगाने चालू झालेला आहे होता, आणि यापुढे आणखी दुप्पट चारपट दहापट वेगाने हा झंझावात सुरू राहील. भरपूर लोकांच्या इच्छा आहेत, भरपूर लोकांच्या अपेक्षा आहेत, त्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बनून आणि सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन मार्गक्रमण करत राहू. सत्ता मिळवायची आहे ती जनतेसाठी, आणि त्या सत्तेचा उपभोग होईल तो जनताच घेईल आणि त्याचा उपयोग जनतेसाठीच होईल याची आज ग्वाही देतो या प्रसंगी, आणि या सर्व प्रवेशितांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.